खेळाडू आज मैदानात खऱ्या अर्थाने उतरले आहेत आणि कुठल्या ना कुठल्या भावनेतून ते क्रिकेट या खेळाशी निगडीत आहेत. आपले कॉमेंट्री मॅन आहेत, फिजिओ आहेत, अंपायर्स देखील या मैदानात या ठिकाणी उतरलेले आहेत आणि खरंच क्रिकेटसाठी भरपूर योगदान देणारे खेळाडू आज मैदानात पाहताना खूपच आनंद होत आहे आणि ही खऱ्या अर्थाने मैत्रीपूर्ण लढत म्हणावी लागेल. अभी दादा अंपायर अंपायर थांबा, अंपायर अंपायर नाही आहे कोणी. रवी दादा तू अंपायर हे पहा, लेग अंपायर नाही आहे. लेग अंपायर आहे का? कोण थांबलाय का? हे पहा, या पण सामन्याचं प्रेक्षेपण यूट्यूब लाईव्ह होणार आहे, त्यासाठी थोडासा वेळ द्या आणि उत्कृष्ट खेळ कराल अशी अपेक्षा आपल्याकडून आहे. क्षेत्ररक्षण करणारा सामना सरपंच बाळासाहेब कोलते 11 वर्चस पिंपरी स्टार्स 11. अतिशय सुंदर असा मैत्रीपूर्ण सामना आणि मैत्री काय असते या सामन्यातून दिसून येईल. आरशाच्या सारखा बस मित्र असला पाहिजे, जीव ज्याच्यामुळे दुःखातही हसला पाहिजे. अंतरी एकटा तो राहतो ईश्वर कसा, गुप्त तयाला एखादा मित्र असला पाहिजे. अशी ही मैत्रीपूर्ण लढत आणि हे मैत्रीपूर्ण लढत या मैत्रीपूर्ण लढतीचंच हे प्रतीक पाहता येईल. चला सामना सुरू होतोय, सामना सुरू करायचा आहे आणि बॅट्समॅन स्ट्राईकला आहेत अक्षय. सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेने तटून काढलेला, एक कुठलीही धाव द्यावायचा प्रयत्न नाही आणि सरपंच बाळासाहेब कोलते माजी खेळाडू उत्कृष्ट असे बॉलिंग करताना जोरदार फटका लेग साइडच्या दिशेने फटकावलेला आणि त्या ठिकाणी चौकार. चार धावांचा इशारा पंच रवी अडसुळे यांचा. उत्कृष्ट मैत्रीपूर्ण लढत मैदानात पाहायला मिळते. चालू सामना 6 षटकांचा राहील याची नोंद घ्या. चार धावांबरोबर संघाचं खातं उघडलं अक्षयने त्या ठिकाणी. चार धावा, जोरदार फटका ऑफसाईडच्या दिशेने मारलेला आणि या चेंडूवरती मात्र पुन्हा एकदा चौकार. या चार धावांमुळे धावफलक पुढे सहसावत 9 धावा. पुढील चेंडू सरपंच टू अक्षय, जोरदार फटका लेग साइडच्या दिशेने उत्तुंग असा फटका. 6 धावांकरिता खणखणीत षटकार. 6 धावांमुळे धावफलक पुढे जातोय 15 धावा. पुढील चेंडू सरपंच बाळासाहेब कोलते यांचा, सामना करेल अक्षय.
पुन्हा एकदा जोरदार फटका होऊन चढलाय पावे झेल होतोय का आणि त्या ठिकाणी झेल सुटलेला. सुरू असलेला सामना आजी माजी खेळाडू यांच्या विरोधात आहे, परंतु इतक्या दिवस क्रिकेटपासून लांब राहून सुद्धा क्रिकेटशी जुळलेले नाड तोडता येत नाही त्या ठिकाणी आणि बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नक्कीच झाला. ऑफसाईडच्या दिशेने सुंदर फटका, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने चार धावांकरता. षटक संपलेले, धावसंख्या 19, पिंपरी स्टार्स 11 संघाने 19 धावा जमवलेले पहिल्या षटकात. पुढील षटक टाकतायत ते ओंकार सर. स्ट्राइकला असेल सुनील. सुंदर फटका लेग साइडच्या दिशेने दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहूया आणि दोन धावा पूर्ण त्या ठिकाणी. दोन धावाने धावपलक पुढे जाईल. सुंदर गोलंदाजी ओंकार सरांची त्या ठिकाणी पाहायला मिळते. सरपंच इलेव्हन संघातून ते खेळत आहेत. पहिल्या षटकात उत्कृष्ट अशा धावा जमवल्या अक्षयनं. जोरदार फटका समोरच्या दिशेने पाहूया चेंडू आणि या ठिकाणी सहा धावा, खणखणीत षटकार. चला अतिरिक्त खेळाडू बाहेर थांबा, दौंडच्या खेळाडू बाहेर थांबा. पुढील चेंडू ओंकार सर टू सुनील. ऑफ साइडच्या मारलेला चेंडू गणेश सरांच्या डोक्यावरून सीमारेषेबाहेर, चार धावा. या चार धावांमुळे धावपलक पुढे जाईल. दुसरे षटक मैदानात सुरू आहे. ओंकार सर गोलंदाजी मार्कवर, पुढील चेंडू आणि क्लीन बॉल. उत्कृष्ट खेळाची दाखवताना आपले सूत्रसंचालक ओंकार सर आणि पुढील बॅट्समन मात्र वॉर्म अप करताना मैदानात जाताना अभिजित कटके. या पीपीएलच्या पहिल्या पर्वातील पडद्यामागील खेळाडू म्हणावं लागतील ते. आणि आज पडद्यावरती येताना वैभवदादा कोलते यांचं मैदानात आगमन. ॲडव्होकेट वैभवदादा कोलते आपल्या या पुरंदर प्रीमियर लीगला त्यांनी तिसरं बक्षीस दिलेलं आहे. या ठिकाणी पुढील चेंडू, उत्कृष्ट डिफेन्स त्या ठिकाणी अभिजित कटके यांचं. कसोटी चॅम्पियन अभिजित कटके, त्यांना आता टी ट्वेंटी खेळावी लागणार या ठिकाणी. दरम्यान दुसरं षटक संपतंय आणि या दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31, 31 धावा. पाहूया पुढील गोलंदाज. पुढील गोलंदाज आमचे क्लासमेट शिवकुमार कोटलगे मैदानात गोलंदाजी मार्कवर. तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक मैदानात सुरू. पहिल्या षटकात भरपूर असा खरपूस समाचार घेताना अक्षय शेंडकर यांनी भरपूर धावा वसूल केल्या होत्या. आता तिसऱ्या षटकात पाहूया कशी कमाल दाखवत आहेत.
जोरदार फटका, पाहूया झेल होतो का त्या ठिकाणी, आणि सुंदर झेल आपल्या या पुरंदर प्रीमियर लीगला उत्कृष्ट असे फिजिओ लाभले त्यांनी. सुंदर झेल टिपला लॉंग ऑफच्या दिशेने. पुढील फलंदाज प्रथमेश ठाकूर. ठाकूर साहब मैदान में पधारे है. प्रथमेश पाटील डिफेन्स बादशाह. उत्कृष्ट तटून काढला चेंडू. दुसऱ्या धावीचा छोटासा प्रयत्न होईल त्या ठिकाणी पाहूया, परंतु नाही. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नवनाथ कटके यांचं. नवनाथ पुढील चेंडू प्रथमेश यांच्यासाठी. उत्कृष्ट गोलंदाजी त्या ठिकाणी. निर्धाव चेंडू. जोरदार फटका, उंच उडाला चेंडू, पाहूया झेल होतोय का. आणि या ठिकाणी सुंदर झेल. पिंपरी स्टार संघाला लागलेला तिसरा धक्का. आणि मैदानात ऍडव्होकेट वैभव कोलते. प्रथमेश पवार शून्य धावावरती बाद झालेले आहेत. आपल्या प्रथमेश पाटील शून्य धावावरती बाद झालेले आहेत. आपल्या संघासाठी ते उत्कृष्ट योगदान नाही करू शकले. पुढील चेंडू शिवकुमारचा, सामना करेल अभिजित. उत्कृष्ट गोलंदाजी. आणि या ठिकाणी दरम्यान तिसरं षटक संपतंय. पंच रवी आडसूळ उत्कृष्टाचे पंच. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सरपंच बाळासाहेब कोलते. आणि सामना करतील ऍडव्होकेट वैभव कोलते. जोरदार फटका लेग साइडच्या दिशेने, चेंडू जाईल सीमारेषे पार. खणखणीत षटकार. उत्कृष्ट असे खेळाडू वैभव कोलते या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाजी करताना, आणि तितकेच उत्कृष्ट गोलंदाज सरपंच बाळासाहेब कोलते आपला पूर्ण अनुभव पणाला लावताना. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने हलके असतं टवळा चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण आणि एकच धाव या ठिकाणी. दुसऱ्या डावीचा कुठलाही प्रयत्न नाही. एका धावेमुळे धावफलक हळूहळू पुढे सरताना 39 धावा 39 धावा धावफलकावरती लागलेल्या. जोरदार फटका समोरच्या दिशेने, मात्र या ठिकाणी अडथळा. आणि या चेंडूवर एकच धाव या ठिकाणी निघते. पुढील चेंडू. आणि या ठिकाणी मात्र विकेट. उत्कृष्ट विकेट कीपिंग त्या ठिकाणी संतोष पवार यांची. आणि सुंदर गोलंदाजी सरपंच यांची. पुढील फलंदाज मात्र सागर कोलते. उत्कृष्ट हिटर म्हणून ते फेमस आहेत. पवे आपल्या संघासाठी किती धावा जमवण्याचा प्रयत्न करतायत. आणि या ठिकाणी डिफेन्सिव्ह बासच्या मात्र अभिजित कटके मैदानातून. वैभव कोलते बाद झाले का. पुढील चेंडू सागरसाठी. उत्कृष्ट गोलंदाजी सरपंच यांची. जोरदार फटका लेग साइडच्या दिशेने, छोटेसे मिस फील्ड त्या ठिकाणी. गोलंदाजी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. आणि
एक धाव मात्र पळून पूर्ण होते। चौथा षटक मैदानात सुरू आहे, चौथा षटक पूर्ण झालेला आहे या ठिकाणी। तिसरा चार षटक संपले, चार हे पाचवा षटक आहे मैदानात। मैत्रीपूर्ण लढतीवर मात्र पावसाचं खूप घनदाट असं सावट आलेलं आहे। सुंदर गोलंदाजी त्या ठिकाणी ओंकार सरांची, आणि पाहूया धावबाद होण्याचा प्रयत्न। अतिशय चपळ असे अभिजित कटके पुन्हा एकदा आपल्या मार्कवर परतताना कुठलाही धोका नाही। पुढील चेंडू ओंकार सरांचा, सामना करेल सागर। जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅट पासून एक फूट बाजूने जाताना छोटस मेस फील्ड त्या ठिकाणी। एका धावेच्या मोबदल्यात धावसंख्या पुढे जाताना 42 42 धावा धावफलकावरती। उत्कृष्ट तटवून काढलेला चेंडू डिफेन्सचे बादशाह अभिजित कटके यांनी। दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, उत्कृष्ट फेकी नवनाथ कटके यांची, आणि एकच धाव या चेंडूवरती। पुढील चेंडू जोरदार फटका, पाव्या झेल होतोय का शिवकुमार चेंडू खाली, उत्कृष्ट झेल सोडलेला या ठिकाणी। मात्र झेल सोडण्याची जणू स्पर्धा सुरू झालेली आहे। सुंदर अशा पावसाच्या सावटाखाली सुरू असलेला सामना। पुढील चेंडू, ओ नो मिस। अभिजित कटके आटोकाट प्रयत्न करताना आपल्या संघासाठी। पुढील चेंडू ओंकार सरांचा, सामना करेल अभिजित। पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडू। षटक समाप्तीचा इशारा पंचरवी आडसोळ यांचा, आणि पाच षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 45 45 धावा। मैदानात हाणामारीचं षटक म्हणजे शेवटचं षटक सुरू आहे, आणि गोलंदाजी मार्कवर नवनाथ कोलते उर्फ बाबू। या ठिकाणी मात्र व्हाईटचा इशारा आणि अतिरिक्त धावा नाही, व्हाईटची एकच धाव। जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न आणि नो बॉल, फेकीचा नो बॉल या ठिकाणी दिलेला आहे। नो बॉल, नो बॉल, आणि गोलंदाज बॅन या ठिकाणी। मैत्रीपूर्ण लढत जरी असली तरी स्पर्धेचे सर्व नियम या लढतीसाठी लागू असतील, सर्व खेळाडूंनी याची नोंद घ्यायची। आणि तीन धावांची पेनल्टी असणार आहे सरपंच इलेवन संघाला। जोरदार फटका लेग साइडच्या दिशेने, उत्कृष्ट फटका मारला सागरने। क्षेत्ररक्षण अभि त्या ठिकाणी सुंदर करतात, आणि एकच धाव, एका धावेने धावफलक पुढे सरतोय। पुढील चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र चकलेले आहेत अभि कटके। खरं तर त्यांना डिफेन्सचा बादशाह असं संबोधलं जातं, परंतु आता मात्र ते बॅट उचलताना त्या ठिकाणी आपल्या संघाला जास्तीत जास्त धावा मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांचा या ठिकाणी। पुढील चेंडू शिवकुमारचा, सामना करेल अभि। आणि या ठिकाणी मात्र बॅटची आटली कट घेऊन चेंडू विकेट किपरच्या हातात विसावलेला, आणि या ठिकाणी अभिजित कटके बाद। आणि मैदानात आता मात्र येत आहे गोलीगत जामले, रसल अँड रसल फॅन। आणि मला असं वाटतं पिसर्वे पंचक्रोशीतला कोलकाता नाईट रायडर्स हा एकमेव फॅन आहे, तर तो कोलकाता नाईट रायडर्सचा फॅन्स का आहे तर त्याला आंद्रे रसल हा खेळाडू खूप आवडतो। पुढील चेंडू
जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी आता मात्र बाद व्हावं लागेल। सागर या ठिकाणी बाद होतोय। चला थांबा, तुम्ही नॉन स्ट्राइक एंडला थांबा, बॉलिंग पूर्ण करून घ्या। आता मात्र खनखनीत रसल टाइप मारलेला या ठिकाणी षटकार। आता खऱ्या अर्थाने हा फॅन रसलचा फॅन म्हणून संबोधला जाईल, पण एक कोलकाता नाईट रायडर्स साठी एक खूप आनंदाची गोष्ट आहे की त्यांचा एक फॅन इथं पिसर्वेच्या संघात खेळतोय, पिसर्वेच्या ग्राउंडवर खेळतोय। पुढील चेंडू, जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू आणि सागर एकाच मॅच मध्ये दोन वेळा बाद होतोय। चला पिंपरी स्टार इलेवन संघाने 64 धावा केलेल्या आहेत। चला सरपंच इलेवन संघाला जिंकण्यासाठी 65 धावांची गरज आहे। चला पिंपरी स्टार आपलं त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या। पावसाचं सावट या ठिकाणी मैदानावरती घोंगावतंय, कुठल्याही क्षणी सामना बंद करावा लागेल, त्यासाठी पटापट आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या। अंपायर पिंपरी स्टार संघाला एक विनंती, एक पटापट क्षेत्ररक्षण लावून घ्या। स्टार इलेवन चला पंच सामना त्वरित सुरू करून घ्या। सरपंच इलेवन या संघाला जिंकण्यासाठी 36 चेंडू 65 धावांचं आव्हान आहे। माझे खेळाडू या ठिकाणी दिलीप कोल्हाळे यांचं मैदानात आगमन झालंय। सर्व खेळाडूंच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत। विनोद विनोद इथे माईकशी संपर्क साधा। विनोद पंच सामना चालू करा, पावसाचं सावट घोंगावतंय मैदानावरती, सामना पूर्ण झाला पाहिजे कुठल्याही परिस्थितीत। सामना त्वरित सुरू करून घ्या, जिंकण्यासाठी 36 चेंडू 65 धावांचं आव्हान आहे। स्ट्राईक बॅट्समन आहेत सरपंच बाळासाहेब कोलत्या, नॉन स्ट्राईक एंडला संतोष पवार, उत्कृष्ट माजी खेळाडू, सलग 3 षटकारास 501 रुपयाचं बक्षीस आहे या ठिकाणी बाबू कोलते यांच्याकडून। पहा मैत्रीपूर्ण सामना जरी असला तरी बक्षिसांची मात्र या ठिकाणी खैरात होते। पंच सामना त्वरित सुरू करून घ्या, नाहीतर फिल्डिंग करणाऱ्या संघाला अजून 3 रनांची पेनल्टी बसेल। उत्कृष्ट गोलंदाजी, परंतु वाईडचा इशारा, थोडासा लेट होतोय, परंतु अंपायर मात्र विचारपूर्वक निर्णय देताना त्या ठिकाणी। पुढील चेंडू सामना करतील सरपंच, उत्कृष्ट गोलंदाज त्या ठिकाणी, परंतु पूर्णपणे अनुभव आपला पणाला लावून बॅटिंग करताना
सरपंच बाळासाहेब कोलते पुढील चेंडूंचा सामना करतील। आपल्या खास शैलीत जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न करतो निर्धाव चेंडू। क्रिकेटच्या ग्राउंडपासून बरेच दिवस लांब राहिल्यामुळे कदाचित त्यांचा फॉर्म आता सध्या ऑफ आहे, परंतु त्यांच्या काळातील ते खूप उत्कृष्ट असे बॉलर आणि बॅट्समन म्हणजेच ऑलराऊंडरची भूमिका निभावत होते। मी स्वतः त्यांचे खूप सामने पाहिलेले आहेत। या ठिकाणी मात्र अवंतर धावसंख्येत भर होते, वाईटचा इशारा। छत्तीस चेंडूमध्ये 65 धावांचा आव्हान घेऊन उतरलाय। जोरदार फटका लेग साइडच्या दिशेने, पाहूया किती धावा निघत आहेत। क्षेत्ररक्षक सागर चेंडू मागे धावताना आणि या ठिकाणी मात्र एक धाव, आणि अशा रीतीने बॅटमधून आपल्या संघाचं खातं उघडताना सरपंच बाळासाहेब कोलते त्या ठिकाणी संघाची धावसंख्या जाऊन पोचते 3 धावा। उत्कृष्ट गोलंदाजी त्या ठिकाणी मंगेश शेंडकर यांची, आपल्या संघासाठी पूर्ण प्राणपणाला लावून प्रयत्न करताना त्या ठिकाणी जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न। बॅटची बाहेरची कडा घेऊन चेंडू किपरच्या डोक्या पाठीमागे जातोय, कुठलीही धाव नाही या चेंडूवरती। पुलटा चेंडू समोरच्या दिशेने, आता मात्र चेंडू जातोय स्ट्रेट ड्राइव चौकार, खणखणीत असा चौकार संतोष पवार यांच्या बॅटमधून, आणि आता मात्र धावांची संख्या वाढतीये। षटक समाप्तीचा इशारा पंच रवी अडसुळे यांचा। पहिल्या षटकात 7 धावा। पुढील चेंडू वाईड, नो बॉल, नो बॉल। पंच नो बॉल कशाचा आहे, फेकी नाही ना? हो ठीक आहे ठीक आहे, फेकी असेल तर 3 धावांची पेनल्टी मिळली असती असो। आणि फ्री हिट आहे, जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू। उत्कृष्ट फटकेबाजी ऑफसाइडच्या दिशेने, पाहूया धाव वाढवण्याचा चान्स, परंतु नाही। पिंपरी स्टार च्या खेळाडूंची ही खेळी लक्षात येताना त्या ठिकाणी जोरदार फटका ऑफसाइडच्या दिशेने, चेंडू जातो गॅप मधून लॉंग ऑफच्या दिशेने, खणखणीत चौकार। आता मात्र आपल्या जुन्या लईत परतलेले सरपंच या ठिकाणी, आणि जोरदार फटकेबाजीला सुरुवात होते ना मैदानात। तसेच दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची आहे की जर सामना पावसामुळे व्यत्यय आला तर डकवर्स लुईत या नियमाप्रमाणे खेळवण्यात येईल। उत्कृष्ट फटका ऑफसाइडच्या दिशेने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी, सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे, तर ही 2 धाव पूर्ण या ठिकाणी। या 2 धावाने धावफलक पुढे सरकेल। धावा 14 धावा, सॉरी, जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडू, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्नही असफल। जोरदार फटका लेग साइडच्या दिशेने, क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी रसल फिल्डिंग करताना, आणि एक धाव पूर्ण। दुसऱ्या धावेचा छोटासा प्रयत्न पाहूया, आणि इथं मात्र अतिरिक्त धावा मिळण्याची शक्यता, परंतु थांबवलेलं एकमेकांना, आणि या एका धावीने धावफलक पुढे सरतोय। दरम्यान दुसऱ्या षटकाच्या समाप्तीचा इशारा पंच रवी अडसुळे यांचा। 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16। पुढील षटक टाकतोय सागर, लेग स्पिन गोलंदाजी, परंतु नो बॉल। खूपच कडक शिस्तीचे पंच त्या ठिकाणी, सर्व नियम पाळतायत, आणि नो चेंडू, नो चेंडू।
पंचांचा निर्णय अंतिम आहे, माघारी निर्णय माघारी, ठीक आहे. सनला द्या पेनल्टी, मानधनातून 200 रुपये कट. जोरदार फटका लेग साइडच्या दिशेने, सुंदर क्षेत्ररक्षक, क्षेत्ररक्षक आहेत आमचे वर्ग मित्र नवनाथ कोलते. फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, परंतु निर्धाव चेंडू, उत्कृष्ट गोलंदाजी सागरची त्या ठिकाणी. जोरदार फटका आता मात्र लेग साइडच्या दिशेने, सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, आणि एक धाव या चेंडूवरती मिळालेली सरपंच इलेव्हन संघाला. आणि मॅचची कट घेऊन चेंडू उंचवला, आणि या ठिकाणी मात्र पिंपरी स्टार इलेव्हनला पहिला बळी मिळाला या ठिकाणी संतोष पवारच्या रूपात. आता मात्र दुसरे खेळाडू नवनाथ कटके मैदानात जाताना. आणि या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू, उत्कृष्ट गोलंदाजी त्या ठिकाणी, आणि यापुढील न्यू बॅट्समन पॅड बांधून तयार. आपले आज 3 दिवस झाले तुम्ही सुंदर अशा मंत्रमुग्ध आवाजात त्यांची कॉमेंट्री ऐकत होता असे नरेश डोमे सर. नेक्स्ट बॅट्समन पॅड बांधून तयार. आता मात्र भरवशाचा गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवर आलेला आहे. दौंडस किंगचे ते शिलेदार आहेत. आणि या ठिकाणी मात्र अनुभवपणाला लावून क्लीन बोल्ड या ठिकाणी सरपंच इलेव्हन संघातली सर्वात बहुमूल्य विकेट आपल्या नावावर करताना. या ठिकाणी सरपंच आउट होऊन पॅव्हिलियनकडे परतताना या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू, हे पहा जोरदार फटका लेग साइडच्या दिशेने चेंडू चाललाय सीमारेषेपार खनखनीत षटकार. आणि या षटकाराबरोबर आव्हान जवळ करताना नरेश डोमे सर आपल्या संघासाठी. आता अवघ्या काही रनांचीच गरज सरपंच इलेव्हन संघाला. थोड्याच वेळात संघ कुठल्याही क्षणी जिंकू शकतो. हॅलो हॅलो माइक चेक. नवीन बॅट्समन ओंकार सर सामना करतील ते नवनाथ कोलते यांचा. हॅलो 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 हॅलो. आणि क्लीन वर्ल्ड पुन्हा एकदा झटका. अतिशय उत्कृष्टरित्या गॉलिंग केलेली आहे ती नवनाथ कोलते यांनी. ओव्हर हॅट्रिक केलेले आहे ते नवनाथ कोल.
हॅलो 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 ओंकार सरांचा व्हिओ एस वन मोबाईल कोणाकडे आहे का? ओंकार सरांचा ओंकार सरांचा व्हिओ एस वन